चंद्रकांत दादा राजकारणात आल्यापासून कोण कोण कुठं कुठं जाणार ह्याची जर लिस्ट काढली तर तुम्हालाच त्याची एकूण किती संख्या झाली हे समजणार नाही. 100% थांबली पाहिजे. दादांनी स्वतःपासून सुरुवात करावी. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःपासून सुरुवात करावी. आम्ही पण त्या गोष्टीला प्रतिसाद द्यायला एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बघा बघा आमचा नेता कसा जसं तसं उत्तर दिलं तेवढं बाकीच्या जनतेला काय पडलंय. खरे तर विरोधकाकडनं आरोप केला जातो की जाणून बुजून सगळं महाराष्ट्र. या बाबतीमध्ये सभागृहात विरोधी पक्षाच्या वतीनं हा प्रश्न उपस्थित झालेला होता. परंतु मला वाटतं उपमुख्यमंत्र्यांनी का कोणी त्याला उत्तर दिलेलं होतं, सरकारतर्फे उत्तर आलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं की त्या ऑफिसची गरज फार काही पडत नाही असं काहीतरी उत्तर त्यांनी देऊन ती वेळ मारून नेलेली होती. पण हेच ऑफिस नाही, अनेक ऑफिस या 9 वर्षे महाराष्ट्रात दिलेली वेळोवेळी लक्षामध्ये आणून देण्याचं काम राज्यकर्त्यांच्या करण्यात आलेलं आहे. पण राज्यकर्त्यांनी काही गोष्टी ठरवल्याच आहेत तर विरोधकांनी किती आवाज उठवला, मीडियानी किती त्या बातम्या लावून धरल्या तर त्याला काही ते फार महत्त्व दे असं तरी मला त्या ठिकाणी दिसत. कोण नाही मला त्या माहिती नाही. माझं नाही माझं नाही अमोल कोल्हे भाजपत जाणार असं तुम्ही अनेकदा तशा प्रकारची चर्चा ऐका ना तशा प्रकारची चर्चा मी तुम्ही चंद्रकांत दादा राजकारणात आल्यापासून कोण कोण कुठं कुठं जाणार ह्याची जर लिस्ट काढली तर तुम्हालाच त्याची एकूण किती संख्या झाली हे समजणार नाही. कोण वक्तव्य करत आहे त्या वक्तव्यावरून त्याला किती महत्त्व द्यायचं का नाही द्यायचं हे ठरवा. चंद्रकांत दादा असंही म्हणालेले आहेत की ज्या पद्धतीची वक्तव्य होत आहेत ती आता कुठेतरी थांबली पाहिजेत आणि त्यासाठी सगळ्या राज्यकर्त्यांनी आणि विरोधकांनी एकत्र येऊन 100% थांबली पाहिजेत. दादांनी स्वतःपासून सुरुवात करावी. चंद्रकांत दादा पाटलांनी स्वतःपासून सुरुवात करावी. आम्ही पण त्या गोष्टीला प्रतिसाद द्यायला तयार आहे. माझ्यासारख्या पण त्याला हे अजिबात योग्य वाटत नाही कारण ज्यावेळेस एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीने महत्त्वाच्या पक्षाच्या काही स्टेटमेंट केलं की एखादी आरे म्हटलं की दुसऱ्यांनी कारे म्हणायचं आणि तशा प्रकारच्या सतत दिवसभर बातम्या ह्या वेगवेगळ्या चॅनलला आणि वेगवेगळ्या पेपरला येतात आणि सर्वसामान्य माणूस म्हणतात की आम्ही काय बघतोय काय ऐकतोय काय आम्हाला पाहायला लागतंय. म्हणजे काही काही जण तर कॉमन मॅन मला म्हणाले आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदानाला जावं की न जावं ह्याचाही आम्ही विचार करतोय ह्या अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारचे. मी नेहमी तुमच्याशी बोलत असताना सांगतो महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत, महागाई आणि रोजगारी महत्त्वाचे प्रश्न कुठे आहेत, कायदा सुव्यवस्थेचे महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आवासून उभे आहेत त्याला काही महत्त्व द्यायचं नाही आणि ज्याला अजिबात महत्त्व नाही काहीतरी तेवढ्यापुरतं टाईमपास म्हणून एखाद्याला बरं वाटतं आणि त्या ज्याला राहण्यात इंटरेस्ट आहे त्यालाच बरं वाटतं. म्हणजे एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बघा बघा आमचा नेता कसा जसंच तसं उत्तर दिलं तेवढं बाकीच्या जनतेला काय पडलंय. ज्याला दिवसभर काम केल्यानंतर त्याची संध्याकाळी चूलपेट काही घेणं देणं नाही अशा गोष्टीवर आणि म्हणून संस्कार म्हणून आपल्याकडे बघ त्यावेळेस सर्वच राजकीय पक्षांनी बोल असताना त्या बोलण्या त्या वाक्यामधनं कुठं कुणाच्या भावकवल्या जाणार नाही आणि त्याच्यातनं राजकीय लोकांच्याबद्दल सर्वसामान्य जनतेचं मत हे खराब होणं ह्याची तर काळजी सर्वांनी घेतलीच पाहिजे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी आव्हान करावं हा त्यांचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे साहेब आहे भूमिका घेतली उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेले. उद्धव ठाकरे साहेबांनी महाविकाडीचं सर केलेलं होतं त्यांनी हिंदुत्व सोडलं नव्हतं. कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी केलेला होता. कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये जे राज्याच्या हिताचे आहेत इश्यू आहेत ते त्याचा अंतर्भाव केलेला होता. परंतु हे सगळं करत असताना ह्याचाही विचार त्या ठिकाणी केलेला होता आणि आज कुणी म्हणजे कुणी कुणाच्याबद्दल धर्माबद्दल जातीबद्दल पंथाबद्दल एकमेकाच्या वेगळं स्टेट किंवा हे करण्याचं काही कारण नाही किंवा स्टेटमेंट पण करण्याचं अजिबात कारण नाही. प्रत्येकाला आपल्या त्याबद्दल जातीबद्दल पंथाबद्दल अभिमान असला पाहिजे आदर वाटला पाहिजे पण
त्याच्यातनं असं काही वक्तव्य दुसऱ्या समाजा पंधरा किंवा तिला कुठंतरी कुठंतरी कुणाची मन दुखवली जातील ह्याची पण काळजी सर्वांनी घेतली. फडणवीसांतील उद्धव ठाकरे मी तुला म्हणाची खर तर कुणीच कारण आपल्याला संविधानाने जोर दिलेला आहे, आपल्याला काही घटनेने जोर दिलेला आहे, तशा प्रकारची वक्तव्य आणि राज्यकर्त्यांना शोभतील जी यशवंतराव साहेबांनी, वसंतरावांनी, इवन पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये वापरलेली आहेत, अशा प्रकारची वक्तव्य करायला कुणाचंच काही विरोध असण्याचं कारण नाही. पत्र लिहिले भीमा पाटासकर करण्याचा, त्यांचा काय, त्यांनी कुणाला लिहावं त्यांचा अधिक, मला त्याच्यात काही दिसत नाही. पण असं काही घोटाळा असेल असं काही तुमच्या चौकशी करावी, चौकशी करावी ना. उद्याच्याला जर एखादा जबाबदार प्रवक्ते आणि जबाबदार खासदार राज्यसभेचे हे वक्तव्य करत असतील, संपादक करत असतील, तर त्याच्याबद्दलची शहानिशा केली पाहिजे, चौकशी केली पाहिजे आणि काय वस्तुस्थिती आहे ते जनतेच्या समोर आणलं पाहिजे.